मंडळी छोट्या पडद्यावर गेल्या काही महिन्यांपासून अनेक नवनवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे टी आर पीच्या शर्यतीत आपलं स्थान कायम ठेवण्यासाठी वाहिन्यांकडून नेहमीच विविध प्रयत्न केले जातात मालिकांमध्ये नव्या कलाकारांची एंट्री रंजक कथानक कथानकात येणारे लिप यामुळे प्रेक्षकांना खेळवून ठेवून त्यांचं भरभरून मनोरंजन केलं जातं टी आर पीच्या छोट्याशा आकड्यावर सध्या मालिकेचं भवितव्य ठरवलं जात आहे मालिकांची लोकप्रियता ही त्यांच्या टी आर पीवरून ठरते त्यामुळे दर आठवड्याला कोणती मालिका बाजी मारणार याकडे प्रेक्षकांसह हो कलाकारांचंही लक्ष असतं अगदी गेल्या दीड वर्षापासून स्टार प्रव वाहिनीची ठरलं तर मग ही मालिका टी आर पीच्या शर्यतीत पहिल्या स्थानावर आहे या आठवड्यातसुद्धा या मालिकेनं आपलं पहिलं स्थान कायम ठेवलं आहे तर झी मराठीवर जुलै महिन्याच्या सुरुवातीला लाखात एक आमचा दादा ही मालिका सुरू झाली चार बहिणींचा एक भाऊ या कथेवर आधारित असलेल्या या मालिकेत लागीर झालं जे एम अभिनेता नितीश चव्हाण आणि अभिनेत्री दिशा परदेशी यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत ही मालिका रात्री साडेआठ वाजता ठरलं तर मगच्या स्लॉटला प्रसारित केली जाते त्यामुळे या मालिकेचं टी आर पी किती असणार याकडे सर्वांचंच लक्ष होतं गेल्या आठवड्यात सूर्यादाची ही मालिका विसाव्या स्थानावर होती तर या आठवड्यात टी आर पीच्या शर्यतीत लाखात एक दादा ही मालिका अगदी बावीसाव्या स्थानावर पोचली आहे तर नितीश चव्हाणची प्रमुख भूमिका असलेली लाखात एक आमचा दादा या मालिकेला प्रेक्षकांकडून आणि झी मराठीकडून खूपच अपेक्षा होत्या तर टी आर पीच्या शर्यतीत ही मालिका पहिल्याच आठवड्यात विसाव्या स्थानावर तर दुसऱ्या आठवड्यात अगदी बावीसाव्या स्थानावर फेकली गेली आहे सध्या स्टार प्रॉवरील ठरलं तर मग या मालिकेला ही मालिका टक्कर देऊ शकत नाही असं सध्या तरी स्पष्ट दिसते तर लाखाधिक आमचा दादा या मालिकेचा टी आर पी का कमी झाला असावा आणि ही मालिका तुम्हाला कशी वाटते हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका